नमस्कार। तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 10/1/2022 सोमवार, पौष मास शुक्ल पक्ष अष्टमी। रेवती नक्षत्र आज सकाळी 8:49 आहे, त्यानंतर अश्विनी नक्षत्र आहे। चला तर सुरू करूया आजचे राशी भविष्य। मेष रास, चंचल मनावर आवर घाला, अति चंचलता आपल्याला भारी पडू शकते। जो काही विचार करत असाल तो सचक विवेक बुद्धीने विचार करा, आजचा दिवस छान जाईल। वृषभ राशी, आज घरामध्ये कुटुंबासाठी धार्मिक कार्याचे आपण आयोजन करा व ते आयोजन करण्याचे ठरवाल आणि एखादे धार्मिक कार्य आपल्या घरामध्ये घडू शकते। मिथुन रास, वैवाहिक जीवनात आज कटकटी जाणवेल, त्यामुळे घरातील वातावरण दूषित असेल, त्यामुळे घरामध्ये कटकट होणार नाही आणि जोडीदाराशी वाद होणार नाही, याकडे लक्ष द्या, दिवस चांगला जाईल। कर्क राशी, मनासारखे काम आज हाती आल्यामुळे आनंदी वाटेल, आनंदी असाल आणि जे काही काम आपण हातात घ्याल ते पूर्ण कराल, त्यात आपल्याला यश येईल। सिंहराज, जोडीदाराला विश्वासात घेऊन आज काम करा। आज जोडीदाराला विश्वासात न घेतल्यामुळे जे काही आपण काम कराल त्या कामात आपल्याला यश मिळणार नाही आणि त्यामुळे जोडीदाराशी वाद संभव। कन्यारास, चूक नसतानाही आज चुकीचे खापर आपल्या माती फोडण्यात येईल, त्यामुळे चौकस बुद्धीने विचार करून काम करा आणि लाभ घ्या। तुळरास, आज स्वतःचा स्वतःवरील आत्मविश्वास वाढेल, आपण नवीन कामे हाती घ्याल, नवीन योजना हाती घ्याल आणि त्या पूर्णही कराल। वृश्चिक राशी, एखाद्यावर विनाकारण संशय घेतल्यामुळे काम पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्रासही होईल, त्यामुळे विश्वासपूर्वक काम करा, यश नक्की मिळेल। धनुराशी, आज जे काही तुम्ही दुसऱ्याबद्दल चिंताल तेच तुमच्याबरोबर घडणार आहे, त्यामुळे काय चिंतायचे आहे आणि कसा विचार करायचा आहे तुमचं तुम्ही ठरवा, दिवस चांगला जाईल। मकर राशी, आज परगावातून आनंदाची बातमी मिळेल, आनंदी वातावरण असेल आणि त्यामुळे आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होणार आहे। कुंभ राशी, भविष्यातील आर्थिक योजना पूर्ण करण्यासाठी आपण विचार कराल आणि तो विचार योग्यही आहे आणि तो पूर्णही होईल, आजचा दिवस शुभ असेल। मीन रास, आज थोडा वेळ अनुभवी लोकांबरोबर घालवा, त्यामुळे आपल्याला अनुभव मिळेल आणि त्या अनुभवातून जे काही आपण भविष्यकालीन विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल। चला तर उद्या पुन्हा भेटूया भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।